नमस्कार मॅडम. नमस्कार. काय नाव म्हटलं तुमचं? नीता प्रकाश जाधव. बरोबर. राहायला कुठे आहे तुम्ही? आरके नगर, कोल्हापूर. घरी कोण कोण असते मॅडम? दोन मुली आणि मी. बरोबर. काय त्रास होता तुम्हाला? मला शुगर जास्त होती. हो का? किती होती शुगर? 350. बरोबर. कुठल्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती? राजेश पाटील. बरोबर. काय तुम्हाला गोळ्या काय दिल्या त्या डॉक्टरनी? डॉक्टरनी गोळ्या दिलेल्या त्या सुरुवातीला मला सकाळी एक, संध्याकाळी एक होती. हा. नंतर हायपर टेन्शन मुळे सकाळी अर्धी, दुपारी एक आणि रात्री एक, अशा तीन गोळ्या होत्या. म्हणजे जवळजवळ तीन गोळ्या शुगर वरती तुम्हाला चालू होत्या. बरोबर बरोबर. मग 95 बद्दल माहिती तुम्हाला कोणी सांगितली मॅडम? अग्निहोत्री मॅडम. अग्निहोत्री मॅडम सांगितलं का? बरोबर. मग आता 95 कसं घ्यायला लागले तुम्ही? मी सकाळी उठल्या ब्रश केल्या पहिल्यांदा 95 घेते. बरोबर बरोबर. आता 95 घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? त्याच्यानंतर खूपच फरक जाणवला. 95 घेतल्यानंतर मला खूप फ्रेश वाटायला लागलं आणि मला शोरिंग घ्यायला लागलं. डॉक्टरांच्याकडे गेले, डॉक्टर म्हणाले नाही खूपच शुगर कमी आहे, चेक करा तुम्ही. तर फास्टिंग पीपी 70 आणि 110 होती. अच्छा. डॉक्टरांनी लगेच संध्याकाळचा डोस पूर्ण बंद केला. संध्याकाळचा डोस बंद केला? पूर्ण बंद केला. बरं. किती 95 घेतल्यानंतर संध्याकाळचा डोस डॉक्टरनी बंद केला? 8 दिवसातच तुम्हाला फरक जाणवला. बरं बरं बरं. 95 घेतल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही म्हणलात की तुम्हाला थोडस शेवरिंग जाणवलं लागलं का? ओके ओके. त्यामुळे डॉक्टरनी तुम्हाला सल्ला दिला पीपी आणि फास्टिंग करण्याचा. ओके ओके. मग आता किती दिवस झाले घेताय 95? आता तरी 1.5-2 महिने होत आले. 2 महिने होत आले. आता 2 महिन्यानंतर अलीकडे कधी पीपी आणि फास्टिंग केले? परत होय, परत एकदा केलं होतं. कधी केलंय? आता तरी 4 दिवस झाले. 4 दिवस झाले. आता काय रिपोर्ट आहेत? किती आहे साखर आता? आता 80-120. काय सांगताय? 80-120 झाले म्हणजे नॉर्मल आली शुगर? नॉर्मल आहे. बरं 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 बरं. अजून थोडे दिवस घेतल्यानंतर मला वाटतं डॉक्टर तुम्हाला तुमच्या गोळ्या बंद करायला सांगतील. नाही, आता कसं होतं, एखाद्या वेळेस मला शोरिंग जर त्यातूनही आलंच तर डॉक्टरनी सांगितलं त्या दिवशी गोळी घ्यायचीच नाही बिलकुल. हा हा हा. मॅडम आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही कंटिन्यू डॉक्टरना दाखवत राहा. डॉक्टर शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण काय करू शकत नाही, लक्षात घ्या. पण डायबिटीस विषयी, शुगर विषयी मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला तुमचा आधी शुगर हाय शुगर होती, डॉक्टरने तुम्हाला 3 गोळ्या घ्यायला सांगितल्या होत्या, आज 95 घेतल्यामुळे तुमच्या डोसमध्ये फरक पडला आणि रात्री फक्त 1/2 घ्यायला सांगितलं. बरोबर आहे ना? तर शुगर हा एक असा आजार आहे की जो माणसाला शेवटपर्यंत चिटकून राहतोय. शुगरमधनं शक्यतो कोण बरं होत नाही, पण आपल्या 95 मुळे तुम्हाला फरक पडायला लागलाय. आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुमचं शुगर पूर्णपणे बरी व्हावी, तुम्हाला पण वाटते ना मॅडम? तर रेग्युलर घेत राहा मॅडम आणि पीपी आणि फास्टिंग करत राहा. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. लवकरात लवकर यातून तुम्ही बाहेर यावं.